नमस्कार, जनवार्ता मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पाहूयात पुण्यातील काही विशेष घडामोडी। अकरा वर्षांच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी संतप्त पालक आणि विद्यार्थ्यांनी सिटी इंटरनॅशनल स्कूल समोर निदर्शनं केली। शाळेतील 11 वर्षांच्या विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची पूर्वकल्पना असतानाही संबंधितांवर कारवाई न करता हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न संस्थाचालक आणि प्राचार्यांनी केला आहे। त्यामुळे प्रत्यक्ष गुन्हा करणाऱ्या इतकेच हे दोघेही दोषी असल्याने पोलिसांनी त्यांना अटक करावी अशी मागणी करत शाळेसमोर संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी निदर्शनं केली। दरम्यान या संस्थेचे संचालक अशोक गुप्ता आणि प्राचार्य मौसमी चौधरी यांना संस्थेने निलंबित केले। स्कूल बसच्या मदतनीसाने 11 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना वानवडी येथील सिटी इंटरनॅशनल स्कूलमध्ये घडली। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मदतनीस आणि अन्य एक अशा दोघांना पोलिसांनी अटक केली। मात्र या प्रकरणाची 6 महिन्यांपूर्वी कल्पना देऊनही कोणतीच कारवाई न करणाऱ्या संस्थाचालक आणि शाळेच्या प्राचार्या यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची मागणी पालक करत आहेत। पालकांनी शाळेच्या प्राचार्यांना घेराव घातला होता। यावेळीही त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली होती। मात्र सोमवारपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याने पुन्हा संतप्त पालक आणि विद्यार्थ्यांनी शाळेसमोर निदर्शनं केली। निवेदन दिल्यानंतर योग्य चौकशी करून कारवाईचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर पालकांनी निदर्शने स्थगित केली। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःच घर, हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची। एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी। बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, आईटी एंड मैकेनिकल। एमई कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, आईटी एंड मैकेनिकल, डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर। एमबीए, फाइनेंस, एचआर एंड मार्केटिंग, बीसीए, बीबीए, एमबीए एंड एमसीए फॉर इंजीनियरिंग, और साथ ही डीफार्म, बीफार्म और एमफार्म भी। सिद्धांत इंटरनेशनल स्कूल सीबीएसई, फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड। सिद्धांत कॉलेज, ट्रांसपोर्ट एवं होस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICTE दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। मधुसूदन खाणेकर यांनी काढलेल्या व्यंगचित्रांचं प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात भरवण्यात आलं आहे। ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी ऍडव्होकेट प्रमोद आडकर, मधुसूदन घाणेकर उपस्थित होते। घाणेकर यांनी काढलेली निवडक अशी 200 व्यंगचित्र या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत। यात राजकारण, समाजकारण, क्रिकेटमधील फिक्सिंग आदी विषयांवरील व्यंगचित्रे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत। हे प्रदर्शन 24 एप्रिल पर्यंत सकाळी 9:30 ते 8:30 पर्यंत खुलं राहणार आहे।
आपल्याकडे ऐतिहासिक ग्रंथ आणि इतिहास तज्ञांकडे उपेक्षाच आली असल्याची खंत ज्येष्ठ इतिहास तज्ञ निनाद बेडेकर यांनी व्यक्त केली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना सन्मानाची वागणूक मिळत नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे श्रीराम साठे यांच्या पेशवे या ग्रंथाला शन्ना जोशी पुरस्कार प्रदान करण्यात आला. परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्ष सुनील महाजन यावेळी उपस्थित होते. बेडेकर म्हणाले, भारतातील इतिहास संशोधनाला मोठी परंपरा आहे. पेशव्यांसंदर्भातील इतिहास संशोधनाचा कालखंड महत्त्वाचा आहे. परदेशातील लोक कुतूहलाने भारतातील ऐतिहासिक स्थळांना भेटी देतात, येथील ग्रंथांवर परदेशात संशोधन करतात, मात्र आपल्याकडे या विषयाकडे दुर्लक्षच केलं जातं. हल्ली मुद्रण दोष असला तरी धारेवर धरणारे लोक आहेत. पेशव्यांचा तेजस्वी इतिहास पुसून शनिवारवाडा येथे मॉल उभारण्याची भाषा करणारे देखील महाभाग आहेत. साठे म्हणाले, इतिहासाला धरूनच पेशव्यांचे सामाजिक जीवन या ग्रंथातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे यामध्ये टीका किंवा उदात्तीकरण नाही तर सत्यकथनाची भूमिका आहे. माहेर सोडून सासरी आले, इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. योगदानाबद्दलचा यंदाचा वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत यांना जाहीर झाला आहे. तसेच पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येणारा आश्वासक पत्रकारिता पुरस्कार नम्रता फडणीस, सुनील क्षीरसागर, दीप्ती राऊत यांना जाहीर झाला. पुरस्कार वितरण सोहळा गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात 27 एप्रिल रोजी सकाळी 10:30 होणार आहे. सकाळचे अध्यक्ष प्रतापराव पवार कार्यक्रमाचे अध्यक्ष असून 87व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक फ. मु. शिंदे प्रमुख पाहुणे आहेत. यावेळी पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता आणि पदविका अभ्यासक्रमात आणि चालू घडामोडी या विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव होणार असल्याचं विश्वस्त प्रकाश भोंडे यांनी सांगितलं. पत्रकार वरुणराज भिडे मित्रमंडळाचे विश्वस्त अंकुश काकडे, उल्हास पवार, सूर्यकांत पाठक यावेळी उपस्थित होते. आई वडिलांनी पई पई जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. रेशीम गाठी मधील आदित्य व मेघना उर्फ ललित प्रभाकर व प्राजक्ता माळी यांची एक झलक बघण्यासाठी डीएसके गप्पाच्या तिसऱ्या दिवशी चाहत्यांची अथांग गर्दी लोटली होती. छोट्या पडद्यावर अल्पकाळात गाजत असलेली या मालिकेतील कलाकारांना ऐकण्याची संधी पुणेकरांना घरकुल लॉन येथे मिळाली. यावेळी मालिकेतील कलाकार सुकन्या कुलकर्णी, उदय टिकेकर, शर्मिष्ठा राऊत, लोकेश गुप्ते, लेखिका अरुणा जोगळेकर, दिग्दर्शक हेमंत दौधर व्यासपीठावर उपस्थित होते. राजेश दामले यांनी कलाकारांसोबत संवाद साधला. औपचारिक पद्धतीने मुलाखत न होता कौटुंबिक संवादासारखे कार्यक्रमाचे स्वरूप झाले होते. यावेळी बोलताना ललित प्रभाकर म्हणाले की
त्यांची ही भूमिका इतक्या कमी वेळात लोकांच्या मनात घर करेन असं त्यांना वाटलं नव्हतं. त्यांनी त्यांच्या चाहत्यांना धन्यवाद दिले. या कुटुंबातील नात्याची घट्ट वीण लोकांपर्यंत पोहोचत आहे, त्यामुळे काम करायला अजून मजा येते असेही ते म्हणाले. ललितविषयी बोलताना सहकलाकार म्हणाले की तो मुळातच समजूतदार असल्यामुळे त्याला ही भूमिका निभावताना जास्त प्रयत्न करावे लागत नाही. पारंपरिक पुरुष सत्ताक पद्धतीत न अडकता या वेगळ्या भूमिकेला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. मालिकेविषयी बोलताना प्राजक्ता माळी म्हणाले की मी स्वतःला भाग्यवान समजते की आम्हाला या मालिकेमध्ये एकत्र काम करण्याची संधी मिळाली. आम्ही सगळेच एकमेकांना प्रोत्साहित करत असतो, यातूनच आम्हाला काम करण्याची उमेद मिळते. मालिकेतील कुटुंबाप्रमाणेच आमचेही नाते आता घट्ट झाले आहे. दिग्दर्शक हेमंत देवधर म्हणाले, सासूसुनेचे भांडण, कपटीपणा हे सारखं मालिकांमधून दाखवत जात असताना एका वेगळ्या पठडीतील मालिका म्हणजे जुळून येते रेशीम गाठी. सध्याच्या काळात एकत्र कुटुंब पद्धती हरवत चालली आहे. या मालिकेमध्ये तेच जपण्याचा प्रयत्न केला आहे. लोकेश गुप्ते, उदय टिकेकर यांच्यासह इतर कलाकारांनी यावेळी आपले अनुभव व्यक्त केले. प्रेक्षकांनीही कलाकारांना भरभरून दाद दिली. या उत्साही सायंकाळाची सांगता ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी यांच्या कवितेने झाली. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित दुसरी गोष्ट हा मराठी चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रदर्शित होत आहे. उत्कृष्ट मराठी चित्रपट निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेले चंद्रकांत कुलकर्णी, अजित आणि प्रशांत दळवी ही त्रयी संत तुकाराम आजचा दिवस माझा नंतर तुम्हा एकदा रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. राजकीय कथानकावर आधारित दुसरी गोष्ट हा त्यांचा चित्रपट महाराष्ट्र दिनाच्या दिवशी म्हणजेच दिनांक 1 मे रोजी राज्यात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चित्रपटाचा फर्स्ट लुकही यावेळी सादर करण्यात आला. कथालेखक अजित प्रशांत दळवी, निर्मात्या डॉक्टर शैलजा गायकवाड, मंजिरी हेटे आणि प्रसाद महाडकर, सिद्धार्थ चांदेकर, अभिनेत्री नेहा पेंडसे याप्रसंगी उपस्थित होते. कुलकर्णी म्हणाले, चित्रपटाची पार्श्वभूमी राजकीय असली तरी जीवनाकडे पाहण्याचा उमदा दृष्टिकोन देण्यात आला आहे. स्वतःहून दुसरी गोष्ट निर्माण करण्याची इच्छा आहे. त्या प्रवासाचा संघर्ष चित्रपटात मांडण्यात आला आहे. अजित दळवी म्हणाले, एका व्यक्तीची दुर्दम्य इच्छाशक्ती, धडपड, संघर्ष याची कथा म्हणजे दुसरी गोष्ट. महाराष्ट्रातील राजकारण आणि प्रबोधन अशा दोन्ही पैलूंमधून चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. ही संपूर्ण भारताची कथा आहे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.